विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 6वीचा भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 1 पृथ्वी व वृत्ते या पाठामधील पृथ्वीचे आकारमान या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे आपण पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वीचा जो आकार आहे तो खूप असा प्रचंड आहे. या प्रचंड आकारमानाबद्दलची आपण या ठिकाणी माहिती घेऊया. तर पृथ्वी ही गोलाकार आहे आणि तुम्ही माहीत केलेले आहे अगोदर. त्यानंतर सर्वात महत्वाचा भाग असा की तुम्ही भूमिती मध्ये अभ्यास करत असताना सुद्धा वर्तुळाचा अभ्यास केलेला आहे आणि वर्तुळाला व्यास आणि त्रिज्या हे घटक असतात हे तुम्ही अभ्यासले आहे. त्याच पद्धतीने जर आपण पृथ्वीचा विचार केला तर या ठिकाणी पृथ्वीचा जर व्यास आपण विचारात घेतला, पूर्व पश्चिम जर व्यास आपण पृथ्वीचा पाहिला तर जवळपास 12,756 किलोमीटर असा हा एवढा मोठा व्यास आहे. आणि उत्तर दक्षिण हा जर व्यास आपण विचारात घेतला तर जवळपास 12,714 किलोमीटर व्यास एवढ्या मोठ्या प्रचंड व्यासाची ही पृथ्वी आहे. आणि या पृथ्वीवर विविध घटक आहेत, त्यामध्ये विशेष करून म्हणजे महासागर आहे, वन आहेत, त्याचबरोबर इमारती आहेत, बेटे आहेत, पर्वत आहेत, डोंगर आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या पृथ्वीवर रेष ओढून किंवा रेघा ओढून कोणतं ठिकाण कुठे आहे हे शोधणं मात्र शक्य होणार नाही. कारण इमारती, वन, जंगल, त्याचबरोबर महासागर या ठिकाणी कशा रेषा ओढणार आणि कशा पद्धतीने आपण ते शोधू शकणार. म्हणून या ठिकाणी एक काल्पनिक आपण त्या ठिकाणी रेषा ओढण्यासाठी आपण एक पृथ्वीगोल मानवाने निर्माण केलेला आहे आणि त्या पृथ्वीगोलावर विविध प्रकारच्या रेषा ज्या आहेत त्या काल्पनिक स्वरूपाच्या आपण तयार केलेल्या आहेत. म्हणजेच या ठिकाणी ते आपल्याला का करावं लागलं तर पृथ्वीचा आकारमान हा खूप मोठा आहे, प्रचंड आहे आणि त्याचबरोबर त्यावर असणारे जे विविध घटक आहेत त्या घटकांमुळे हे शक्य होत नसल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कृत्रिमरित्या त्या रेषा तयार कराव्या लागलेल्या आहेत. कृत्रिम पृथ्वीगोल आपल्याला तयार करावा लागला आहे.